नमस्कार, झकास रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. पनीरची भाजी खायचे म्हटले की आपण प्रत्येक वेळेस हॉटेलमध्ये नाही जाऊ शकत, पण हॉटेलसारख्या चवीचे पनीरची भाजी आपण घरी नक्कीच बनवू शकतो. तर आज आपण झटपट तयार होणारा पनीर मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत. अगदी हॉटेलसारखा चवीचा पनीर मसाला तयार होतो आणि विशेष म्हणजे यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असतेच. चला तर पटकन आपण पनीर मसाला बनवायला सुरुवात करूया. तर पनीर मसाला बनवण्यासाठी इथे मी फ्रेश असे पनीर घेतलेलं आहे आणि हे पनीर थोड्याशा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे. आणि वजनीप्रमाणे सांगायचं म्हटलं तर 250 ग्रॅम इथे मी पनीर घेतलेलं आहे. आता यानंतर इथे मी गॅसवर तवा गरम करून घेतला आहे. आता या तव्यामध्ये कांदा घालायचा आहे, तर कांदे इथे मी 2 मीडियम आकाराचे उभे चिरून घेतलेले आहेत आणि तो घातलेला आहे. आता कांदा लवकर भाजावा म्हणून आपल्याला यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला किती पनीर मसाला बनवायचा आहे, मसाला किती तयार करायचा आहे, त्यानुसार तुम्ही इथे कांदा कमी जास्त करू शकता. कांदा चांगला भाजलेला आहे. आता यामध्ये 10 ते 15 लसूण पाकळ्या 1 इंच अद्रक घालायचं, त्यानंतर 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. आता हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजत असताना अजिबात गडबड करायची नाही, व्यवस्थितच भाजून घ्यायचं आहे. सतत हलवत मीडियम गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं. सर्व व्यवस्थित भाजलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आहेत भिजवलेले काजू. 7 ते 8 भिजवलेले काजू घेतलेले आहेत. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे मिक्सरमधून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून मी इथे बारीक करून घेतलेलं आहे. तर बघू शकता ग्रेव्हीसाठी आपली इथे वाटण तयार झालेलं आहे. कढईमध्ये इथे मी तेल गरम करून घेतले, त्यामध्ये तेजपत्ता घालते, त्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतले आहे ते घालून घेते. आता हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर सतत हलवत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही हे वाटण परतून घेतान चांगलं, तेवढी तुमची ग्रेव्ही छान तयार होते आणि व्यवस्थित हा पनीर मसाला चवीला पण छान तयार होतो. त्यासाठीच आपल्याला हा चांगला मसाला परतून घ्यायचा आहे किंवा हे वाटण परतून घ्यायचं आहे. वाटण चांगलं परतून झालेलं आहे. आता यामध्ये कोरडे मसाले घालून घेऊया. 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल मिरची पावडर, त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 ते 1.5 चमचा गरम मसाला, 1 ते 1.5 चमचा धना पावडर आणि 1 ते 1.5 चमचा पनीर मसाला. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1/2 चमचा घरगुती काळा मसाला. आता हे मसाले चांगले या मसाल्यामध्ये मिक्स करून परतून घ्यायचे आहेत आणि हे परतत असताना आपल्याला गॅस एकदम बारीक करायचा, बारीक गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 2 चमचे दही. पण दही मात्र यामध्ये आपल्याला फ्रेशच घालायचं आहे, आंबट असलेलं दही अजिबात घालायचं नाही. आणि जर तुम्ही आंबट असलेलं दही घातलं तर तुमची भाजी मात्र आंबट होऊ शकते, त्यामुळे दही घालताना आपल्याला यामध्ये फ्रेश घालायचं आहे आणि आंबट नसलेलं दही घालायचं आहे. दही घातल्यानंतर लगेचच गॅस एकदम बारीक करायचा आणि बारीक गॅसवर दही 1 ते 2 मिनिटासाठी यामध्ये मिक्स करून परतून चांगलं घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये 1 चमचा कस्तुरी मेथी घालायची. मेथी घातल्यानंतर चांगली परतून घ्यायची या मसाल्यामध्ये. यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1/2 वाटी पाणी. पाणी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपल्याला हा मसाला व्यवस्थित हा बारीक गॅसवर शिजवून घ्यायचा आहे. यावर झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिटासाठी चांगला मसाला तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता तेल छान मसाल्याला सुटलेलं आहे, याचा अर्थ आपला मसाला एकदम परफेक्ट तयार झालेला आहे. परत एकदा मसाल्याला हलवून घेऊया. यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे, तर इथे मी कोमट पाणी घालत आहे 1/2 ग्लास. तुम्हाला किती ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता. तर इथे मी आता पाण्यामध्ये व्यवस्थित हा मसाला मिक्स करून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही ग्रेव्ही तयार झाली आहे किंवा मसाला हा तयार झालेला आहे. आता आपल्याला गॅस एकदम फुल करायचा, त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला याला चांगली अशी उकळी येऊन द्यायची आहे. आणि उकळी आली की लगेचच आपल्याला यामध्ये पनीर घालायचं. पनीर घातलं की मिक्स करून घ्यायचं आणि बारीक गॅस करायचा. बारीक गॅसवर पनीर आपल्याला फक्त 5 मिनिटासाठी या मसाल्यामध्ये शिजून घ्यायचं आहे. जास्त वेळ आपल्याला पनीर शिजवायचं नाही. जर जास्त वेळ तुम्ही या ग्रेव्हीमध्ये किंवा मसाल्यामध्ये पनीर शिजवलं तर पनीर मात्र कडक होऊ शकते, त्यामुळे जास्त वेळ पनीर शिजवायचं नाही. तर हे बघा इथे आपले 5 मिनिट झालेले आहेत. आता लगेचच गॅस बंद करायचा. इथे आपला पनीर मसाला तयार झालेला आहे. अगदी हॉटेलसारख्या चवीचा हा पनीर मसाला तयार होतो. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. मी तुम्हाला ही रेसिपी भरपूर टिप्ससहित आणि सविस्तरपणे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी संडे स्पेशल माझा असा बेत आहे,
तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशा तुमच्या आणि माझ्या आवडत्या जबरदस्त रेसिपीमध्ये. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद, आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.